नेहमीसाठी होऊन जाईल. आता घ्यायचं आहे पुदिन्याचं बी. हा जुना किचन ओटा आहे, सगळं काम चालू आहे. ऐसे हमारे सनम अकेले अकेले बैठते है. आता रिमोट शोधती है. बाबूला घरी ठेवला आहे. अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, एक छोटीशी भेट. मस्त. अच्छा तो हम चलते सीधा रस्ता पकड़ के जाइए. हाँ जी घेतले पण मी पिशवी आणायला विसरले. तारक मेहता का उल्टा चष्मा. हे आहे आमच्या आजींच आईंच माहेर. खूप डेंजर. ती 12 फूट खोल खड्ड्यात पडली. हे तिचा तुटलेला हाड आहे इथे दिसत. ए मोना कोण आहे? ती पण स्वामींच खूप करते. ती तेच बोलते की स्वामींचीच कृपा, स्वामींचीच कृपा. मामा कसे आहेत? श्री स्वामी समर्थ. मंडळी वेलकम टू अ न्यू ब्लॉग. काही साड्या बिडिंग फॉलला द्यायच्या होत्या, त्या मी मावशीकडे घेऊन आलेले. पण तिचं हे बंद आहे, तिला फोन केला तर ती दुपारनंतर येणार आहे. साईडच्या घरामध्ये ठेवल्या जाता, परत संध्याकाळी पाहिजे तर मी फेरी मारेल. आत्ता मी चालली आहे आजींकडे आमच्या, म्हणजे आईंच्या माहेरी, कारण तिकडे घराचं काम चालू आहे. कुमार पण तिथे आहे. मी पटकन जाऊन येते कारण मी बघितलेलं नाही आहे कसं काय काम चालू आहे ते. गेल्या वेळेला आले होते माझ्या कमरेत जेव्हा सलग भरलेली ना, तेव्हा कारमध्ये बसून आले होते. कारमध्येच बसून राहिलेले कारण मला अजिबात उठता येत नव्हतं, म्हणजे असं त्रास होत होता म्हणून तेव्हा काही मी बघितलं नाही. तर आज मला वाटतं स्लॅब आहे. मी आलीच आहे, इकडे जवळच आहे ते घर, त्याच्यामुळे मी पटकन जाऊन फेरी मारून पुढून यायला काही संधी नाही कारण काम चालू आहे. म्हणून पाठच्या दारातून चाललो. आजी आजीने ओळखायला 2 मिनिटं गेले. मामा कसे आहेत? ठीक आहे. बाबूला घरी ठेवला आहे. अरे त्या ताईं जवळ, ताई त्या त्यांच्या जवळ आहे. हा रे झोपलाय तो. नाही 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 मी नाही जेवणार, मी जेवून आले. आजी कुमार वरती आहे. या आमच्या मावशी आजी आहेत, म्हणजे आईंच्या मावशी. तर त्यांचा हा फोन आहे, त्याचा टाईम जरासं बदललाय. त्या बोलल्या मला हे सेट करून दे प्रॉपर, बोलू दे ते. हा जुना किचन ओटा आहे, सगळं काम चालू आहे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे तर त्यातल्या त्यात बिचाऱ्या करते स्वयंपाक. तर त्यांनी आज केलं आहे चिकन, त्या मला बोलल्या खाऊन जा. मी नको नको बोलते, खाऊन जा खाऊन जा. हा नको भात नाही बस, हे पण नकोच पण मी खाते. चल ऐसे हमारे सनम अकेले अकेले बैठते है. अभी उनके साथ दोस्त है. अकेले नहीं, हमारा दोस्त साथ में रहता है. और ये सारा स्टाफ है, वो ये सारे लोग जो काम कर रहे हैं. जेवण आ रहा है हमारा, आज खाना इधर हमको मिलने वाला है, मालिक खाना देने वाले. मैं खा नहीं रही थी लेकिन दादी ने मेरे को फोर्स करवा के खाना खिला दिया. मैंने थोड़ा सा खाया. क्या बोलता दादा? त्याला आज फक्त जेवणासाठी बोलवलं. अच्छा तो हम चलते सीधा रस्ता पकड़ के जाइए. हे आहे आमच्या आजींच आईंच माहेर, आजींच घर आईंच माहेर. काम चाललं. हे हे कुठे भैया? हे इकडे आईंच्या काकांचं घर आहे आणि हे आता आईंच घर होत आहे. मी जाते सगळ्यांना भेटायला पण माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आहे. त्रास म्हणजे आत्ता ताई बोलते सरबत पिऊन जा, मना केलं तरी ऐकत नाही. परीला भेटायला आले, आजींकडे आलेले ना, जवळच आहे. मग म्हटलं पटकन फेरी मारते परीकडे. ताई तिकडे कपडे धुवत होती, म्हणजे जिजू इकडे बसले. आणि मग म्हटलं परीला भेटते पण परी झोपली. मी फोन न करतो झालं, परी झोपले काय करू. येते, बाय बाय. पार्सल रिसीव करायचं होतं. अरुचे शूज मागवले, थोडे स्पेशल आहेत. घरी जाऊन डिटेलमध्ये सांगते. भाजी घेतले पण मी पिशवी आणायला विसरले. बस खाऊ कशी तर प्रश्न आहे. देता एक द्या मला, जरा दुसरं पण सामान घ्यायचं आहे ना, बरं पडेल. खरेदी तर केली. ही पिशवी आहे, मी पिशवी आणायला पाहिजे होती, विसरले. सो विकत घेतली एक पिशवी. आता जागा नाही आहे, डिकी भरली आहे पूर्ण भाजीने. आणि ही पिशवी मी जेमतेम इथे घेईल. हे ॲरॉक्सला कसं आहे, मधून असं हे आहे, बाकी ॲक्टिवा वगैरे असतात त्याला कसं खाली ठेवता येतं तिथे, आहे ना. इथे ह्या गाडीवर नाही ठेवता येत. तर मी आता हीच पिशवी जेमतेम घेऊन जाते. अजून खरेदी आहे, फळं वगैरे घ्यायची होती.
पण आत्ता जाते, हवं तर परत एक फेरी मारेन, कारण आता मी एक्स्ट्रा काय अजून कॅरी नाही करू शकत. सो चलो अभी घर चलते. चालून दाखवा. अरे वा 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 वा, छान 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 छान. बाहेर ना, बाहेर ना जायचं. बाहेर दाखवायला चालला. बाई काय बोलत होत्या? मम्मीने मला नवीन ड्रेस आणला, नवीन चप्पल. अरुचे शूज अरेटोवरून मागवले होते. नॉर्मल जे शूज असतात ना, त्याच्यामध्ये अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ना, ते थोडंसं असं चेपलं जातं, म्हणजे थोडंसं दाबलं जातं. पण हे जे अरेटोचे शूज आहेत ना, ते असे वाईड वाईड असतात समोरून, त्याच्यामुळे मुलांच्या अंगठा दाबले नाही जात, अंगठा वगैरे फ्री राहतो. त्याच्यामुळे मग मी त्याच्यासाठी हेच मागवेन, हे मी तेव्हाच ठरवलेलं, तो पोटात होता तेव्हा, कारण की मी स्वतः हा प्रॉब्लेम फेस केलेला आहे. माझे पण पाय समोरून असे फताडे आहेत ना, आणि आपले मुलींचे जे शूज येतात किंवा जे सँडल्स वगैरे येत आहेत, त्या ओपन टोवाले असतील तर मला बरं वाटतं, पण ते जे बंद टोवाले जे असतील ना, ते मला सूटच नाही होत, मला चालताच येत नाही, थोडीशी चालेल आणि माझे पाय दुखायला लागतो, कारण अंगठा पूर्ण असं चेपून जातो ना त्याच्यामुळे. म्हणून मग मी आरोपसाठी असे मागवले जे समोरून वाईड आहेत, त्यांच्या शूजची तीच खासियत आहे. तर मी हा कलर मागवला आहे. मल्टिपल कलर्स ऑप्शन अवेलेबल होते, आणि थोडीशी मोठी साईज मागवली मुद्दामच, पण ती होती आहे त्याला व्यवस्थित, आणि चालताना पडत नाही आहे तसा तो. अरे वा वा, लाव गॉगल लाव. तारक मेहता का उलटा चष्मा. अले पडला, उचल उचल उचल. सुपर मार्केटला गेले होते ना, तिथून ही एक किंग साईज बेडशीट आणलेली आहे. इलॅस्टिक फिटेड बेडशीट आहे. ट्रायलसाठी आणली आहे, चेक करायला की आमच्या बेडला ती बसते का. आमचा बेड थोडा मोठा आहे, कस्टमाइज्ड आहे तो. जो गादी ती जी बनवून घेतली आहे ती. फर शेडसाठी एक बॉटल आहे, लातून स्टील आहे, म्हणजे मी प्रयत्न करते स्टीलच्या बॉटलमधूनच प्यायचा इन्स्टेड ऑफ प्लॅस्टिक बॉटल. आणि बाकी थोडंसं घरात लागतं ते सामान. उचल बघ, उचललं जातंय का बघ, उचल उचल बघ, जमतंय. तुम्ही विचारत होतात वेट लॉसची रेसिपी सांग, वेट लॉसची रेसिपी सांग, तर अशी काही वेट लॉसची रेसिपी काय थांब असं, वेट लॉसची अशी सेपरेट काहीही रेसिपी नाही आहे. पण मी ॲशगार्डचा ज्यूस पिते रोज सकाळी, त्याचा मला फायदा होतोय असं मला वाटतंय. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे कोहळं असं म्हणतात, सफेद पेठा म्हणतात, भाजीवाल्याच्या दुकानात मिळतो. त्याचा ज्यूस मी पिते रोज सकाळी. आणि साखर खूप कमी केली आहे. कॅडबरी चॉकलेट्स ऑलमोस्ट नाही, तळलेले पदार्थ बाहेरचे ऑलमोस्ट नाही, चहा ऑलमोस्ट नाही. त्या सगळ्या गोष्टींमुळे वजन कमी कदाचित थोडं थोडं होतं आहे. जेवण मी दोन्ही टाईम जेवते. आंबे खाते, कारण मला असं वाटतं की नॅचरल शुगरनी तेवढा डॅमेज होत नाही जेवढा चहातल्या साखरेने डॅमेज होतो, त्याच्यामुळे मी चहा टाळते. अगदीच नाईलाज असतं कधी प्यायला तर, बट शक्यतो मी असंच काकडी खाल्ली, फळं खाल्ली, शीशी ज्यूस प्यायला कुठला, असं माझं जास्त असतं भूक लागल्यावर. आणि दोन टाईमचं जेवण प्रॉपर, भाजी भात चपाती भाकरी काय असेल ते. मच्छी पण खाते, आरू पण पितो माझ्या ग्लासातलं ज्यूस थोडा थोडा, आणि लहान मुलांना दिलेला चालतो. मी रिसर्च केल्यावर मग सांगते, आणि मगच त्याला दिलेला. लहान मुलांनी प्यायलेला चांगला असतो ॲशगार्डचा ज्यूस, त्यांची इम्युनिटी वाढते. त्याच्यामुळे मी जेव्हा पित असते ना, तेव्हा आरू येतो मागायला की मला पण दे, तर एक दोन घोट तो पण पितो. ही काकडी जेव्हा मी विकत घेतली होती तेव्हा चांगली होती, घरी येईपर्यंत तिचे तुकडे झाले, कारण की मी वरून एवढ्या जोरात सीट दाबली की ते सीटचं खालचं काकडीमध्ये घुसलंय. कोहळ्याच्या ज्यूसमध्ये मी थोडासा पुदिना पण टाकून पिते, कारण की त्याने टेस्ट थोडीशी वाढते. अदरवाईज मी मीठ वगैरे काही टाकत नाही, लिंबू पण पिळत नाही, फक्त कोहळ्याचा ज्यूस आणि थोडीशी पुदिन्याची पानं असतील तर तेवढं फक्त मिक्सरला ग्राइंड करून ते पिते. बिया काढून टाकायच्या, साल काढून टाकायचं कोहळ्याचं, आणि मधलं जे असतं ना गर, त्याचे तुकडे करून मिक्सीला लावून किंवा ज्युसरमध्ये मग ते गाळून ते प्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळू शकता. हा पुदिना आणला आहे तो साफ करून ठेवून देते. कोण आहे ते भाजीने किती फुलं दिली? अरे बापले, किती फुलं फळं घेतली, आणि आमच्या दरवाज्याचा डोर स्टॉपर खराब झाला तो घेतला.
आणि एस हुक्स हवे होते. आरूसाठी झोपाळा घेतलाय तर टांगायला एस हुक्स नाही आहेत. कुमारच्या कधीपासून मागे लागले होते आण, त्याला काही कामात नाही वेळ नाही. मग शेवटी मी थांबले. फळं घेतली, शेव फरसाण घ्यायचा होता तो घेतला. आता रिमोट शोधती आहे. आरूने रिमोट फोडलं आमचं घरचं, त्याच्यामुळे ते रिमोट कुठे भेटतंय का बघतंय. एका दुकानात विचारलं, तिकडे नाही आहे. मागवलं तर 2-3 दिवसात येईल. माझा भाऊ तिथे काम करतो तर त्याला फोन करेन मी नंतर. त्याच्या आधी आत्ता आज लगेच मिळतंय का बघते. नाही मिळालं तर त्याला फोन करून सांगेन मागव म्हणून. नेक्स्ट स्टॉप दुसरं दुकान इलेक्ट्रॉनिक्सचं. रिमोट भेटलं. आता घ्यायचं आहे पुदिन्याचं बी. पुदिना मी घेऊन जाते ना, तर आई बोलल्या एवढं सारखं विकत आणण्यापेक्षा 10 रुपयाचं बी मिळेल ते घेऊन ये, आपण टाकू कुंडीमध्ये, नेहमीसाठी होऊन जाईल. तर आता घ्यायचं आहे पुदिन्याचं बी. पुदिन्याचं बी तर नाही भेटलं, संपलंय त्यांच्याकडचं, 2-3 दिवसांनी येईल. मग कोहळ्याचं घेतलं. तसंही मी रोज कोहळ्याचं ज्यूस पितेस ना, त्यांना विचारलं पहिले पावसाळ्यात होईल काय, तर ते म्हटले होईल. घेतलंय आता बघूया. लास्ट टाईम पण जेव्हा कोहळा घरी नेलेला तेव्हा त्यातलं बी आईंनी लावलंच होतं, ते माझ्या लक्षात नाही आलं. मी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आईने ऑलरेडी बी लावलं आहे. ठीक आहे बघूया, हे पण लावून बघू. आलं तर आलं, आता काय पुढे. मी लिस्ट करून आली आहे, नाही तर डोक्यातनं निघून जातं. मावशी आली असेल, ती दुपारी येणार होती ना, तिच्याकडे जाते, तिला सांगते काय काय करायचं आहे, त्या साड्यांचं ब्लाउजेस वगैरे फिटिंग करायचे. तिकडे जाते आता. सगळं सामान तर घेतलं, आता निघते घरी. पण त्याच्या आधी माझ्या एका ताईला भेटायला आली आहे मी इकडे, संगीताई आमची. झालं असं की मी तिला अरुच्या बड्डेचं आमंत्रण द्यायला विसरले. चूक झाली. माझ्या लक्षातच नाही राहिलं की मला ताईला बोलवायला पाहिजे. म्हणजे ती डोक्यातच नाही आली माझ्या. अगदी शपथ प्रामाणिकपणे सांगते, आमंत्रण देताना लिस्ट बनवली ना ताई, सॉरी, लक्षातच नाही आलं नाव. आणि आईच्या पण नाही लक्षात आलं. ताई पडली म्हणजे तर आई बघायला आलेली तिला, तेव्हा तिने माझ्याविषयीची नाराजी व्यक्त केली. आणि आई जेव्हा मला बोलली की ताई रागवली आहे कारण आपण तिला आमंत्रण नाही दिलं, तेव्हा मला इतकं वाईट वाटलं. ती पडली आहे म्हणून पण वाईट वाटलं, आणि ती रागवल्यापेक्षा मी तिला आमंत्रण द्यायला कशी काय विसरले, ह्या गोष्टीमुळे मला ते जरा खूपच गिल्टी फील झालं. तर मी आता आली आहे ताईला बघायला. ह्या तिच्या फ्लॅटवर मी फक्त एकदाच आली आहे ह्याच्या आधी. आता जरा शोधतच जायला लागेल. आता मला आठवत नाही आहे एक्झॅक्टली कुठे आहे ते, पण मी बघते. आय जस्ट विश अँड होप की तिचा राग दूर व्हावा. श्री स्वामी समर्थ. ती पडली, तिच्यासाठी फळं आणली आहेत. लेट्स सी ताईने माफ करावं. ही आहे माझी ताई संगीताई. तर तिला तसं आम्ही बोलून झालंय, पण तुला कसं वाटतंय आता? स्वामी समर्थांचं ताई पण करते, आणि ती पण तेच बोलत होती की स्वामींनी तिला वाचवलं. खूप डेंजर. ती 12 फूट खोल खड्ड्यात पडली. हे तिचा तुटलेला हाड आहे इथं दिसतंय. 12 फूट खोल खड्ड्यात पडली आणि स्वामींची कृपा. त्या खड्ड्यात एकीकडे मुरुम होता मातीचा आणि एकीकडे दगड होता. तर ती पण तेच बोलते की स्वामींच्या कृपेने ती दगडावर नाही आपटली, ती मुरुमावर आपटली. त्याच्यामुळे तिचं डोकं पण वाचलं आणि फार काय झालं नाही, फक्त तिथलं मधलं हाड मात्र म्हणजे हाडावर निभावलं. ती पण स्वामींचं खूप करते. ती तेच बोलते की स्वामींचीच कृपा, स्वामींचीच कृपा. आणि शॉली आज आमच्या सुज्जू काकीचा बर्थडे आहे, तर मी तिच्यासाठी येचल आपण आजीला गजरा देऊन येऊया. येतोस? चल वाट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक छोटीशी भेट. मस्त मागं दिसले तर घेतली.